सप्टेंबर दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ भेटीला पुजाऱ्यांचा विरोध आहे याबाबतची महत्त्वाची बातमी तुम्ही या बुलेटिनमध्ये पाहू शकाल. अमेरिकेतही दिवाळीची सुट्टी देण्याबाबत अमेरिकी खासदार नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहेत याबाबत काय महत्त्वाची बातमी आहे हे देखील तुम्ही या बुलेटिनमध्ये पाहू शकाल. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा स्वीकारला आहे याबाबतची महत्त्वाची बातमीही आम्ही तुम्हाला बुलेटिनमध्ये सांगणार आहोत. कोवॅक्सिन लसीला अखेर WHO ची मान्यता मिळाली आहे याबाबतची महत्त्वाची बातमीही तुम्ही या बुलेटिनमध्ये पाहू शकाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला भेट देणार आहेत परंतु त्यांच्या केदारनाथ दौऱ्याला तेथील पुजाऱ्यांनी विरोध केला आहे त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे बुधवारी केदारनाथला पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी पुजारी आणि पंडा समाजाच्या प्रतिनिधींशी बंद खोलीत बराच वेळ चर्चा केली. याबरोबरच त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा देखील घेतला. आधी शंकराचार्य यांच्या स्मृतीस्थळाचं अनावरण करण्यासाठी मोदी शुक्रवार दिनांक 5 रोजी केदारनाथला जाणार आहेत. उत्तराखंड सरकारने देवस्थान मंडळ स्थापन केलंय तो निर्णय मागे घ्यावा अशी पुजारी आणि पंडा समाजाची मागणी आहे. त्यासाठी धामी यांनी एक समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल आल्यानंतर कार्यवाही करण्याची ग्वाही दिली होती परंतु कोणताही निर्णय न झाल्याने पुजाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यालाच विरोध केला आहे. दरवर्षीप्रमाणे सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नौशेरा येथे आले आहेत. यावेळी पंतप्रधानांनी तिथल्या जवानांशी संवाद साधला. नौशेरामध्ये तैनात जवानांच्या शौर्याचं वर्णन करताना पंतप्रधान मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा दिला. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सीमेत घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. तो दिवस मी कायम लक्षात ठेवेन. यावेळी नौशेराच्या जवानांनी गाजवलेल्या मर्दुमकीचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. यावेळी मोदी यांनी नौशेरा सेक्टरमध्ये तैनात असलेल्या जवानांच्या कौशल्याचं कौतुक केलं. सर्जिकल स्ट्राईकमध्ये इथल्या ब्रिगेडनं जी भूमिका निभावली ती प्रत्येक भारतीयाला गर्व वाटणारी आहे असंही ते म्हणाले. केंद्र सरकारने देशातील पेट्रोलचे दर हे 5 रुपयांनी तर डिझेलचे दर हे 10 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महागाईने त्रस्त झालेल्या देशवासियांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याच दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या इंधन दर कपातीच्या निर्णयाची प्रियंका गांधी यांनी खिल्ली उडवली आहे. भीतीपोटी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. हा मनापासून नव्हे तर भीतीने घेतलेला निर्णय आहे. आगामी निवडणुकीत सरकारला या लुटीचं उत्तर मिळेल असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आता दिवाळीला अमेरिकेत प्रशासकीय सुट्टी म्हणून घोषित केली जाऊ शकते. यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. दिवाळीला सुट्टी ही घोषणा भारतीयांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. भारतीय अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये हा महत्त्वाचा ठराव मांडला आहे. कृष्णमूर्ती यांनी प्रतिनिधी सभागृहात ठराव मांडल्यानंतर सांगितलं की अमेरिका आणि जगभरात स्थायिक झालेल्या शीख जैन आणि हिंदूंसाठी दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा विजय आणि वाईटावर चांगल्याचा विजय असा उत्सव आहे. तसेच दिवाळीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व ओळखून हा ठराव महत्त्वपूर्ण प्रसंगी भारतीय अमेरिकन आणि जगभरातील डायस्पोरा यांच्याबद्दल नितांत आदर व्यक्त करतो असंही कृष्णमूर्ती म्हणाले. दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सीमेवर तैनात जवानांच्या भेटीसाठी दिवाळी साजरी करण्याकरिता नौशेरा सेक्टरच्या दौऱ्यावर गेले आहेत. नौशेरामध्ये त्यांनी तैनात असलेल्या जवानांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आपण नौशेरामध्ये पंतप्रधान म्हणून आलेलो नसून इथल्या जवानांच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आलो असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबासोबत आपण दिवाळी साजरी करावी. मलाही असं वाटतं की मी दिवाळी माझ्या कुटुंबासोबत साजरी करावी. म्हणूनच मी इथे दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे. कारण तुम्ही माझे कुटुंबीय आहात. मी इथे पंतप्रधान म्हणून नव्हे तर तुमच्या परिवाराचा एक सदस्य म्हणून आलोय. जसं आपल्याला कुटुंबियांसोबत एकत्र असताना वाटतं
तसंच मला तुमच्यासोबत असताना वाटतं असंही मोदी यावेळी म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये दिवाळीत भगवान रामची अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली. यानिमित्त 12 लाख दिवे लावण्यात आले. यामध्ये 36,000 लिटर मोहरीचं तेल वापरलं गेलं. यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. माजी IAS अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात की 12 लाख दिवे 36,000 लिटर तेल गरीब प्रदेशात 30% लोकांना भाकर मिळत नाही. ते आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात की 36,000 लिटर तेल आणि 12 लाख दिवे लावणाऱ्या गरीब प्रदेशात 30% लोकांना भाकर मिळत नाही. आज श्रीरामाचे अयोध्यात आगमन अवश्य झाले असेल. त्यांच्या ट्विटरवर इतरांनीही समर्थनार्थ सोशल मीडियावर कमेंट केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा राज्य आणि देशात प्रचंड गरिबी आहे, लाखो लोकांना भाकर मिळत नसताना हजारो दिवे लावणं कितपत योग्य आहे. आनंद साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला असलेल्या दुःखाचाही विचार करा असंही ते म्हणाले. काँग्रेस नेत्याचा पुतळा जाळण्यापासून रोखल्याने भाजप नेत्याने चक्क एका पोलीस हवालदाराच्या कानशिलात लगावली. एका पोलीस हवालदाराने कर्नाटकचे भाजपा नेते आणि माजी आमदार ए पापरेड्डी यांना निषेध रॅली दरम्यान माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पुतळ्याचं दहन करण्यापासून रोखलं होतं. त्यामुळे संतापलेल्या माजी आमदारांनी पोलीस हवालदाराला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पापरेड्डी हे रायचूर पश्चिम पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या हवालदार राघवेंद्र यांना धक्काबुक्की करताना तसेच थापड मारताना दिसत आहेत. काही लोक फटाके उडवण्याचा संबंध धर्म आणि राजकारणाशी जोडत आहेत. परंतु फटाके उडवण्याचा धर्म आणि राजकारणाशी काहीही संबंध नाही असं विधान दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केलं आहे. दिल्लीतील हवेची पातळी आता अत्यंत खराब या श्रेणीपर्यंत घसरली असून दिवाळीत फटाके उडवल्यानंतर ही पातळी आणखी खाली घसरेल अशी शक्यता नुकतीच वर्तवण्यात आली होती. याबद्दल बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राय यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, तुमच्या राजकारणासाठी लहानग्यांच्या आणि प्रौढांच्या जीवाशी खेळू नका. राजकारण करण्यासाठी इतरही अनेक मुद्दे आहेत. दिल्लीतील लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या. फटाक्यांवर बंदी असूनही अनेक जण दिवाळीत फटाके उडवतील अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी बुधवारी ही माहिती दिली. सिंग यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यावर षडयंत्र रचल्याचा आरोप करत सिंग यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर षडयंत्र रचल्याचा आरोप करत काँग्रेसचा राजीनामा दिला होता. सिंग यांनी त्यांच्या नवीन पक्षाच्या नावाच्या घोषणेसह राजीनाम्याची घोषणा केली होती. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. केंद्र सरकार भटक्या जमातींना आरक्षण देण्याचा विचार करत आहे असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. भटक्या जमातींच्या दुर्दशेवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या BR इदादे समितीने सादर केलेल्या अहवालाचा विचार सरकार करत आहे असंही ते म्हणाले. त्यामुळे भटक्या जमाती म्हणजेच भारतातील घुमंतू समुदायाला लवकरच इतर मागासवर्गीय श्रेणीबाहेर आरक्षण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या देशभरात दिवाळी सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये याकरिता भारतीय रेल्वेने विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. यासोबतच प्रवास सुकर करण्यासाठी नियमित गाड्यांमध्ये जादा डबेही जोडण्यात आले आहेत. वास्तविक सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. याचाच विचार करून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. रेल्वेकडून जादा गाड्या सोडून प्रवाशांना दिवाळी भेट देण्यात आली आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर देशातील भाजपशासित अनेक राज्यांनी
इंधन दरात कपात केली आहे. उत्तर प्रदेशसह अन्य राज्य सरकारनी इंधनाचे दर कमी केले आहे, त्यामुळे ग्राहकांना अधिक दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या व्हॅटमध्ये कपात करण्याच्या निर्णयानंतर उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 12 रुपयांनी घट झाली आहे. केंद्राने बुधवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची घट केली आहे. भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेने अखेर बुधवारी मंजुरी दिली. या निर्णयामुळे कोवॅक्सिन लस घेतलेल्या भारतीयांचा परदेश प्रवास मार्ग आता सुकर झाला आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिल्यानंतर देशाच्या लसीकरण मोहिमेत या लसीचा वापर करण्यात आला. देशात 6 लसींना आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. चीन आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्यात अपेक्षेपेक्षा वेगाने वाढ करत आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी वर्षभरापूर्वी वर्तवलेल्या अंदाजापेक्षाही जास्त वेगाने चीनने आपली अण्वस्त्रे बनवली आहेत. अमेरिकेची बरोबरी करण्यासाठी चीन हे करत असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त होतंय. तसेच या शतकाच्या मध्यापर्यंत चीन अण्वस्त्रांच्या बाबतीत अमेरिकेलाही मागे टाकण्याची योजना आखत आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या पेंटागॉनच्या अहवालात म्हटलं आहे की चीन येत्या 6 वर्षात 700 अण्वस्त्रे तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. या अहवालानुसार 2030 पर्यंत चीन आपल्या अण्वस्त्रांची संख्या 1000 पर्यंत वाढवू शकतो. भारताकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आलेली रशियाची स्पुटनिक व्ही या लसीचे सौम्य रूप असलेली स्पुटनिक लाईट ही सिंगल डोस असलेली लस कोरोना विरोधात लढण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित आणि प्रभावी प्रतिकार शक्ती देणारी असल्याचे लॅन्सेटच्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. स्पुटनिक लाईट लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी अहवालावरून हे सिद्ध झालं आहे. ही लस रशियात मोठ्या प्रमाणात नागरिकांना देण्यात आली आहे. भारताने 10 ऑक्टोबर रोजी स्पुटनिक लाईट लसीच्या निर्यातीसाठी परवानगी दिली. रशिया सध्या स्पुटनिक लाईट ही लस ही त्यांची निर्यात होणारी मुख्य लस म्हणून बनवण्याच्या प्रयत्नात आहे. यासह आत्ताच्या ठळक घडामोडी संपल्या. सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स व व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.